एक विद्यार्थी एक वृक्ष अभियानास धर्मापुरी जिल्हा परिषद प्रशालेतून प्रारंभ। भारत वृक्ष क्रांती अभियानाचे प्रणेते AS नाथन यांच्या कल्पनेतून परभणीच्या जिल्हाधिकारी आचल गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शिक्षण विभागाअंतर्गत एक विद्यार्थी एक वृक्ष अभियानास 2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त धर्मापुरी येथून प्रारंभ करण्यात आला। दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील प्रशालेमध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष या अभियानाचे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वृक्ष लागवडीच्या या चळवळीमध्ये शाळेतील विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करणार आहेत। यावेळी प्रशालेतील 350 विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करून त्यांना वृक्ष संवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी महापुरुषांना अभिवादन करून शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीवर आधारित गाणे व नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। शालेय विद्यार्थ्यांचा वृक्ष लागवडीचा प्रयत्न बघत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर अधिकारीही आपले आसन सोडत विद्यार्थ्यात बसले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृक्षक्रांतीचे प्रणेते AS नाथन यांनी वृक्ष लावले तर त्याचे काय काय फायदे होऊ शकतात, वृक्ष लावणे काळाची गरज का बनत चालले आहे, अशा प्रेरणादायी विचाराने नाथन यांनी मार्गदर्शन केले। या अभियानाअंतर्गत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सामाजिक वनीकरण विभाग ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक वृक्ष रोपटे देण्यात येणार असून तो वृक्ष विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर परसबागेत किंवा शेतांमध्ये अथवा शाळेमध्ये लावून त्याचे संगोपन करायचे आहे। याबाबत सर्व शाळांना शिक्षणाधिकारी प्राथमिक ओमप्रकाश यादव यांनी आवश्यक निर्देश दिलेले आहेत। कम से कम 30 लाख पेड़ पूरे महाराष्ट्र में लग चुकी है इसमें। ये साल मैं 6 जिला में अपना बुलडाना वासिम हिंगोली परभणी अपना नांदेड़ लातूर ये 6 जिला में 27 लाख ट्री प्लांटेशन 27 लाख स्टूडेंट्स को रख के करने के लिए पूरा 6 जिला में मैं भाग रहा हूँ। रात दिन इधर उधर करके ट्रैवल करके ये पूरा नियोजन कर रहा हूँ। मेरे को पूरा विश्वास है क्योंकि सभी माननीय जिलाधिकारी सभी डिस्ट्रिक्ट का मेरे को सब लोग मेरे को सहयोग कर रहे हैं। सभी अधिकारी वर्ग मेरे को सहयोग कर रहे हैं। उससे ज्यादा मेरे को विद्यार्थी सहयोग कर रहे हैं। ये पूरा उपक्रम सक्सेस हो जाएगा इसी पूरा विश्वास करता हूँ। आज परभणी जिला में एक विद्यार्थी एक चार उपक्रम जिला स्तरीय उद्घाटन है। परभणी जिला में 2106 स्कूल है, पूरा हाई स्कूल प्राइमरी सब मिलके। वैसा यहाँ पे 4,12,000 स्टूडेंट है टोटल स्टूडेंट। तो ये सभी बच्चों को एक एक पेड़ प्रशासन का मार्फत में मंडी बात का मार्फत में सबको एक एक पेड़ साढ़े मार्फत में वो मिलने वाला है। वो पेड़ हर एक पेड़ को बच्चा आप लेके जाओ अपना घर में अपना खेती में आपका आजू बाजू जगह में खुद लगाना, उसको खुद संगोपन करना, उसको बड़ा करिए।